लेणी क्रमांक 4 ही अजंटामधील सर्वात मोठी विहारा लेणी आहे। या लेण्यामध्ये एका मोठ्या हॉल बरोबरच छोट्या छोट्या खोल्या आपणास पाहाव्यास मिळतात, ज्या बौद्ध भिक्कूंना राहण्यासाठी वापरात होत्या। आजपासून 2000 वर्षापूर्वी फक्त हातोडा आणि चिनीचा वापराने असे प्रशस्त हॉल बनवणे आश्चर्यचकित करणारेच काम आहे। खूपच टणक आणि कडक हार्ड रॉक बेसाल्ट दगडातून या लेण्यांची निर्मिती करण्यात आली आहे। पुढील सर्व लेणी ही पहिल्या टप्प्यात बनवलेली आहे, ज्यावेळी हीनयान पंत प्रचलित होता, जे मूर्तीपूजा करीत नव्हते, म्हणून आपणास या लेण्यामध्ये बुद्धाची प्रतिमा पाहता येणार नाही। लेणी क्रमांक 9 मध्ये आपणास समोरच एक मोठा स्तूप नजरेस पडतो, जो प्रार्थना कक्ष म्हणून वापरला जात होता। अशा प्रार्थना कक्ष असलेल्या लेण्यांना चैत्यगृह ही म्हटले जाते। लेणी क्रमांक 9 च्याच पुढे आहे लेणी क्रमांक 10। ही अजंटामधील सर्वात जुनी लेणी आहे। या लेण्याचे प्रवेशद्वार सर्वात उंच आहे, असे मानले जाते की 1819 मध्ये ज्या इंग्रज अधिकाऱ्याने जॉन स्मिथ याने या लेण्यांचा शोध लावला, त्याला सर्वप्रथम याच लेण्यांचं प्रवेशद्वार दिसले होते। 2200 वर्षापूर्वी बनवलेले हे अजंटामधील सर्वात जुने चैत्यगृह आणि प्रार्थना हॉल आहे। मोठ्या पिल्लर हॉलच्या समोर आपण एक मोठं चैत्य पाहू शकता। दुसऱ्या टप्प्यात बनवलेल्या प्रत्येक लेण्यांची रचना सर्वसाधारणपणे एकसारखी आहे। एका चौकोनी हॉलमध्ये बरोबर समोर एक बुद्धाची प्रतिमा बनवलेली आहे। या जागेला गर्भगृह असेही म्हटले जात होते। लेणी क्रमांक 17 ही दुसऱ्या टप्प्यात बनवलेली एक खूपच मोठी व विस्तृत लेणी आहे। या लेणीमध्ये आपण उच्च दर्जाची वॉल पेंटिंग आणि शिल्प पाहू शकता। यामध्ये भगवान गौतम बुद्धाच्या पूर्वीच्या जन्माबद्दल माहिती चित्रांकित करण्यात आली आहे। या चित्रकथांचा जर आपल्याला अर्थ भाव समजून घ्यायचा असेल तर गाईड घ्यावाच लागतो। अनामिक चित्रकारांनी या चित्रांचे रेखाटन करून आज 2000 वर्ष झालीत। याकरता वापरलेले रंग हे पूर्णपणे नैसर्गिक होते, पण त्या चित्रांचे रंग अजूनही तसेच्या तसे आहेत। हीच तर खरी प्राचीन भारतीय संस्कृती आणि कला आहे। 2000 वर्ष होऊनही ते रंग जसेच्या तसे आहेत आणि त्यामध्ये कुठलं कंपोजिशन वापरलेलं हे आजही आम्हाला माहीत नाही। आम्ही आधुनिक स्वतःला म्हणवतो, एकदा त्या अनामिक चित्रकारांच्या चित्रकारीला दाद देण्यासाठी तरी अजंटाची लेणी ही पाहाच।